कुणालाच खरोखर माहिती नाही की ते चुकीची गोष्ट करतायत की बरोबर. ज्या लोकांना वाटतं की ते नेहमी बरोबर असतात अशी माणसं भयानक असतात. जेव्हा तुम्ही योग्य प्रमाणात समतोल स्थितीत असता तेव्हा निर्णय घ्या, त्याला पूर्णपणे त्यात झोकून द्या, काहीतरी अद्भुत असं घडून येईल. माझा प्रश्न आहे, जेव्हा जेव्हा आपल्याला निर्णय घ्यावे लागतात तेव्हा नेहमी निर्णय चुकीचा किंवा बरोबर हा मुद्दा असतो. आपण घेतलेला निर्णय चूक की बरोबर हे काळानंतरच कळतं. तर मी घेतलेला निर्णय अचूक आहे हे मला कसं कळू शकेल, आणि जेव्हा मी निर्णय घेतला असतो तेव्हाच तो चूक की अचूक आहे हे मला कसं कळू शकेल. पण तू प्रश्न का कॉपी करतोस? तेच माझ्या मनात होतं, तर असंच लिहून काढलं. ठीक आहे. मला कधीच परीक्षा आवडत नसत आणि मी कधी त्यांची पर्वाही केली नाही, पण मी पाहिलं जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो पुष्कळ लोक त्यांच्या शर्टच्या बाहींमध्ये इथं तिथं सगळीकडे ते लिहून ठेवत, सर्व प्रकारच्या चिट्स, पण ते सगळे उत्तरं कॉपी करत. तू प्रश्न कॉपी करतोस कारण? नाही नाही, मी तुझ्यावर कमेंट करत नाही आहे कारण हे सगळीकडे घडते. कारण तुम्ही तुमच्या आत एवढा संघर्ष निर्माण करत आहात प्रत्येक सरळ सोप्या गोष्टींसाठी की तुम्हाला वाटतं की नेहमी तुम्ही काहीतरी चुकीचं करताय चुकीचं करताय. मी म्हणतो खुशीनं काहीतरी चुकीचं करा, काय हरकत आहे. हॅलो. कुणालाच खरोखर माहिती नाही की ते चुकीची गोष्ट करतायत की बरोबर. त्यांना खरोखर 100% माहिती आहे का? नाही. तर तुम्ही याचा जास्त व्याप करून घेऊ नका की हे बरोबर आहे का हे चूक आहे का. एवढंच आहे की जेव्हा तुम्ही काही करता ते मला आणि माझ्या आजूबाजूच्या इतर सर्वांना सुख समाधान आणतं का, एवढंच तुम्ही विचार करायला हवा. ज्या लोकांना वाटतं की ते नेहमी बरोबर असतात अशी माणसं भयानक असतात. यातूनच मग जुलूमशा निर्माण होतात. मी नेहमी बरोबर असतो, आयुष्यात सगळे निर्णय मी अचूक घेतलेत, असा माणूस म्हणजे जुलूमशा. हा एक मनुष्य नव्हे जो सर्व काही नेहमी बरोबर करतो. असा माणूस अगदी किळसवण असतो. तुम्ही गोष्टी बरोबर करण्याची गरज नाही, जरा अधिक संवेदनशील व्हा. जेव्हा काही करता इतकी खात्री करा की ते तुमच्यासाठी आणि तुमच्या सोबतच्या इतरांसाठी चांगलं असेल, एवढंच. हे बरोबर आहे का हे चूक आहे का हे कोणी ठरवावं? ते जर सर्वांचं भलं करत असेल तर ते बरोबर आहे, नाही का? कुणीच हे ठरवू शकत नाही काय चूक आहे आणि काय बरोबर. कारण 1000 वर्षांपूर्वी त्यांनी याच गोष्टींवर वादविवाद केला होता आणि कुणी या निर्णयापर्यंत पोहोचू शकला नाही की चूक काय आणि बरोबर काय. आणि ज्या लोकांना असा विश्वास होता की ते अचूक गोष्टी करतायत त्याच लोकांनी नेहमी सर्वात भयानक गोष्टी केल्या एकमेकांची. तर चूक बरोबर याकडे बघण्यापेक्षा, जो तुमच्या नैतिकतेच्या धारणांचा परिणाम आहे, तुम्ही तुमच्यातील माणुसकी का जागृत करत नाही? तुम्ही एक जिवंत जागृत माणुसकी का बनत नाही? माणुसकी म्हणजे इतकंच, हे आपण आधीच बोललोय. पशुवृत्ती म्हणजे मर्यादा निश्चित करणे, मनुष्यवृत्ती म्हणजे मर्यादा विस्तारणे किंवा सर्वांना तुमच्या परिघात सामावून घेणे. कारण ही नैसर्गिक ओढ आहे. जे काही करत आहात त्यापेक्षा नेहमी तुम्हाला थोडं अधिक हवं असतं, जरा अधिक. हे काय? याचं कारण तुमची बुद्धिमत्ता अशा स्थितीत आली आहे जिथे तिला मर्यादित सीमा मान्य नाहीत, तिला विस्तार हवा आहे. हे मानवी स्वरूप आहे. मानवी स्वरूप नैसर्गिकता सर्वसमावेशक आहे. पशुवृत्ती केवळ स्वकेंद्रित म्हणजे मला माझी हद्द निश्चित करायची आहे. तर चूक बरोबर यांच्या हद्दीत असण्यापेक्षा, इवन इफ समबडी इज रॉंग लेट्स इन्क्लूड देम अँड डू द बेस्ट वी कॅन. एखादी व्यक्ती चूक जरी असेल तरी त्यांना सुद्धा आपल्यात सामावून घेऊ आणि आपल्याला जे सर्वोच्च शक्य आहे ते करू. कारण ज्या क्षणी तुम्हाला वाटतं की तुम्ही बरोबर गोष्टी करत आहात तेव्हा इतर सगळे तुम्हाला चूक वाटू लागतात. जरा याकडे बघा, कृपा करून प्रामाणिकपणे याकडे लक्ष द्या. बहुतेक माणसं या स्थितीत आहेत, ते सोडून इतर सर्वजण चूक आहेत. जर सर्वजण चूक आणि फक्त तुम्हीच एकटे बरोबर आहात तर हा वेडेपणाचा संकेत आहे, हा काही अचूक असण्याचा संकेत नाही. तर अचूक निर्णय चुकीचा निर्णय यात तुमचा वेळ वाया घालवू नका. जेव्हा तुम्ही योग्य प्रमाणात समतोल स्थितीत असता, स्पष्ट आणि खुश असता, एखाद्या गोष्टीबद्दल निराश चिडलेले नसता, तेव्हा निर्णय घ्या आणि स्वतःला पूर्णपणे त्यात झोकून द्या, काहीतरी अद्भुत असं घडून येईल. कदाचित तुम्ही अचूक गोष्ट करू शकणार नाही पण तुम्ही एक जबरदस्त गोष्ट कराल, तुम्ही एक अगदी विलक्षण गोष्ट कराल, तेवढं पुरेसं आहे. किती दूर मी जाऊ शकेन, काय होईल, ते अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. तुमची आपली बुद्धिमत्ता, तुमचं कौशल्य, ज्या युगात तुम्ही वावरत आहात, ज्या कालखंडात तुम्ही जगत आहात त्याला नजरअंदाज करू नका. इतिहासाच्या विविध कालखंडात वेगवेगळ्या गोष्टी चलनात होत्या. आपण त्यांच्याशी समन्वय साधला असेल, आज आपण जे करत आहोत आज त्याचं कौतुक केलं जाईल, कदाचित उद्या त्याला दाद दिली जाईल किंवा आपलं कार्य आपण गेल्यानंतर ओळखलं जाईल. पण आयुष्यात आपण जे काही केलं ते स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन केलं, कारण जीवनाचं सार स्वतःला झोकून देण्यात आहे.
जीवन त्याच्या अचूकतेत नाहीये. तुमचा सहभाग हा अमर्याद असायला हवा. जे काही तुम्ही करतात त्यात सर्वांचं कल्याण आहे याची खात्री करा. जर तुम्ही एक सर्वसमावेशक प्रक्रिया आहात आणि पूर्णतः सहभागी आहात तर ते चांगलं आहे. तुम्ही चूक आहात की बरोबर, चूक की बरोबर, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही हे ठरवू शकत नाही. कारण इथं नेहमी अशी माणसं असतील जे म्हणतील की हे चूक आहे, नाही का?